मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लागणारे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स कसे इन्स्टॉल करायचे ते पाहिलेले आहेत. आता आपण ई रजिस्ट्रेशन करण्यासाठी, रेंट अग्रीमेंट ई रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिली जी स्टेप आहे ते म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीज ती पे करणे, आणि त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल डॉक्युमेंट बनवणं हे कसं ते पाहूयात. तर पहिली स्टेप जी आहे ती आपण आता करूया. सगळ्यात आधी आपल्याला लागणारी स्टॅम्प ड्युटीची आणि रजिस्ट्रेशनची टोटल फीज किती आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. तर ते आपण सगळ्यात आधी कॅल्क्युलेट करूया. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला efiling.maharashtra.gov.in/ereg या वेबसाईटवरती जावं लागेल. या वेबसाईटवरती जाऊन आपण आपल्या रेंट ॲग्रीमेंटचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते आपण तिथे एकदा स्पेसिफाय केले की आपल्याला ॲक्च्युअल स्टॅम्प ड्युटीची अमाऊंट किती आहे आणि रजिस्ट्रेशनची अमाऊंट किती आहे ते आपल्याला समजेल. तर हे पहा, इथे हा जो ऑप्शन आहे कॅल्क्युलेट स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन फीज, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला लायसन्स पिरियड म्हणजे किती महिन्याचं रेंट ॲग्रीमेंट आहे हे डिटेल द्यावे लागतील. कुठल्या डेटपासून, फॉर एक्झाम्पल 1 जानेवारी, ऑटोमॅटिक त्यांनी 11 महिन्याचा करार म्हणून 11 महिने म्हणून त्यांनी एंड डेट बरोबर घेतलेली आहे. रिफंडेबल डिपॉझिट किती आहे, नॉन रिफंडेबल डिपॉझिट जर काही असेल तर ते एंटर करा, नाहीतर 0. मंथली रेंट, फिक्स रेंट किंवा वॅरिंग रेंट. वॅरिंग रेंटमध्ये असं काही ऑप्शन्स असतात की बाबा पहिला महिना ते चौथा महिना एक स्पेसिफिक रेंट, 5वा ते 7वा महिन्यापर्यंत एक रेंट असं असेल तर ते पण आपण इथे स्पेसिफाय करू शकता. 1-4 आणि रिक्वायर्ड रेंट, आणि इथे मग 5व्या महिन्यापासूनचा रेंट. अशा प्रकारे हे वॅरिंग रेंट पण देऊ शकतो किंवा फिक्स रेंट. तर फिक्स रेंटमध्ये आता फॉर एक्झाम्पल मी इथं दिलं सपोज 14,000, तर त्याच्या अकॉर्डिंग तो लागणारी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीज इथे आपल्याला लगेच दाखवतो. टोटल 396.50 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 397 रुपये आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल आणि रजिस्ट्रेशन फी जी आहे ती आहे 1,000 रुपये. अशा प्रकारे या दोन अमाऊंट आपल्याला कळाल्या की आपण ही अमाऊंट गव्हर्नमेंटला पे करून त्याचे जे ॲक्च्युअल पेमेंट आहे ते करून त्याचा एक युनिक नंबर बनतो तो आपल्याला लागत असतो, तर तो आपण मिळवूया. आता आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीची किंमत समजलेली आहे. आपल्याला 1,000 रुपये रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्युटी 397 रुपये. हे क्लोज करूया, हे विंडो पण क्लोज करूया. आणि त्यानंतर ॲक्च्युअल फी पेमेंटसाठी दुसरी जी वेबसाईट आहे ती आहे grass.mahakosh.gov.in. या वेबसाईटवरती जाऊया. ग्रासचा फुल फॉर्म आहे गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टीम. इथे आपल्याला आपला युजर आय डी पासवर्ड बनवून घ्यावा लागेल. जर तुम्ही ऑलरेडी नसाल तर तुम्हाला तुमचा पहिला युजर इथे क्रिएट करावा लागेल. न्यू युजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून तुम्ही तुमचे डिटेल्स द्या. इथेच तुम्हाला युजर नेम आणि तुम्हाला लागणारे पासवर्ड जे आहे लॉग इनसाठी ते इथेच पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला स्पेसिफाय करायचे असतात. माझं अकाउंट ऑलरेडी मी क्रिएट करून ठेवलेलं आहे, त्या अकाउंटचा उपयोग करून मी इथे आता लॉग इन करतो. हे पहा, लॉग इन झाल्यानंतर माझा युजर आय डी, लास्ट लॉग इन डिटेल्स आणि माझे सगळे डिटेल्स इथे डिस्प्ले होतात, इन्क्लुडिंग ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, एव्हरीथिंग. आणि त्याच्यानंतर मग आता मला अमाऊंट माहिती होती 397 रुपये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी 1,000 रुपीज. तर इथं मेक न्यू पेमेंट हे जे बटन आहे याच्यावरती क्लिक करून मी नवीन पेमेंट इथे करू शकतो. त्या नवीन पेमेंटमध्ये मी 1 चलन बनवू शकतो किंवा 2 चलन बनवू शकतो. आता मी ज्यावेळेस मेक न्यू पेमेंटवरती क्लिक करतो त्यावेळेस मला हे असे इथे 5 ऑप्शन्स दिसतात. या 5 ऑप्शन्सपैकी आपल्याला जो ऑप्शन पाहिजे तो आहे फर्स्ट IGR. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर
आपण इथे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन, इथे डिपार्टमेंट ऑलरेडी सिलेक्ट होऊन येतं. पेमेंट टाईप इथे मी सिलेक्ट करू शकतो नॉन ज्युडिशियल स्टॅम्प, कन्सॉलिडेटेड स्टॅम्प ड्युटी. पुणे ऑफिस, पुण्यातल्या कुठल्या हवेली ऑफिस, म्हणजे रजिस्ट्रार ऑफिस मध्ये आपल्याला हे करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे सिलेक्ट करतो हवेली 16. त्याच्यानंतर स्कीम नेम इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन, पिरियड 2018-19. ॲडहॉक पेमेंट, आर्टिकल कोड काही कंपल्सरी नाही आहे. अमाऊंट ही ॲक्च्युली कन्सॉलिडेटेड स्टॅम्प ड्युटी फी 397. डिपार्टमेंट नेम, पॅन नंबर, ब्लॉक नंबर, एरिया, मोबाईल नंबर, लोकॅलिटी, पिन नंबर, हे सगळे डिटेल्स मी इथे देऊ शकतो. हे ॲक्च्युली डिटेल्स ते आपल्या चलनवरती प्रिंट होऊन येतात, त्यामुळे हे केअरफुली एकदा भरल्यानंतर तुम्ही ई पेमेंट सिलेक्ट करू शकता आणि इथे तुमची हवी असलेली वेबसाईट सिलेक्ट करून हा जो कोड आहे हा इथे प्लेस करून सबमिट केलं की हे जे बँक आपण सिलेक्ट करू त्या बँकच्या वेब पेजवरती जाऊन आपण तिथे पेमेंट करू शकतो. आता कन्सॉलिडेटेड स्टॅम्प ड्युटी फी, ॲक्च्युली मी इथे जो सेक्शन सिलेक्ट केलेला आहे पेमेंट टाईप, याच्यामध्ये मी दोन चलन पण बनवू शकतो. पहिलं चलन जे असेल ते नॉन ज्युडिशियल स्टॅम्प्स, ते मी करू शकतो. आणि दुसरं चलन जे आहे, दुसऱ्या वेळेस मी परत मेक न्यू पेमेंट करून तिथं मी रजिस्ट्रेशन फीज हे सिलेक्ट करू शकतो. ॲक्च्युली इथे मला लक्षात येत नाही, पण इथे अजून एक ऑप्शन पण असतो शक्यतो की जिथे रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्युटी ते दोन्ही मी एकाच ह्याच्यात मी पे करू शकतो. मला तो ऑप्शन माहीत नाही, म्हणून मी प्रत्येक वेळेस जनरली दोन ऑप्शन सिलेक्ट करतो. पहिला मेक न्यू पेमेंटमध्ये रजिस्ट्रेशन फीज मी पे करतो 1000 रुपीज. रजिस्ट्रेशन फीज डिस्ट्रिक्ट पुणे ऑफिस हवेली 16, स्कीम ऑर्डिनरी कलेक्शन IGR, वन टाइम एडहॉक पेमेंट अमाउंट ऑफ 1000. आणि हे डिटेल्स भरल्यानंतर मी बँक सिलेक्ट केल्यानंतर सबमिट करून हे 1000 रुपये मी रजिस्ट्रेशन फी पे करू शकतो. दुसऱ्या वेळेस परत मेक न्यू पेमेंटवर येणार, IGR सिलेक्ट करणार आणि इथे सिलेक्ट करणार नॉन ज्युडिशियल स्टॅम्प्स. परत पुणे हवेली 16, ॲडॉक पेमेंट आणि इथे अमाऊंट असेल 397. ई स्टॅम्प ओके, नॉन ज्युडिशियल स्टॅम्प्स
ओके कंसोलिडेटेड स्टॅम्प ड्युटी 85,397. ओके आणि मग हे डिटेल्स भरून मी हे करू शकतो. म्हणजे थोडक्यात नॉन ज्युडिशियल स्टॅम्प्स कन्सोलिडेटेड स्टॅम्प ड्युटी हा ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला इथे कन्सोलिडेटेड स्टॅम्प ड्युटी 85 ही 397 सिलेक्ट करावी लागेल. हे दुसरं पेमेंट आणि पहिलं आपण जे ऑलरेडी केलं होतं ते रजिस्ट्रेशन फीज आणि 1,000 रुपीजचं. अशा प्रकारे दोन पेमेंट आपण इथे सबमिट केले की त्याच्यानंतर आपल्याला इथे चलन हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर आपण आपण आपले जे ई पेमेंट केलेले आहेत ते सर्व चलन इथे दिसतात. सर्व चलन इथे दिसतात आणि इथे एक युनिक नंबर असतो, GRN. हा जो नंबर असतो हा नंबर आपल्याला नोट डाऊन करावा लागतो. हा नंबर खूप मोठा असतो, अल्फा न्यूमरिक. हे दोन नंबर असतील इथे, एक तर रजिस्ट्रेशन फीसाठी आणि दुसरा स्टॅम्प ड्युटीसाठी. हे दोन्ही नंबर आपल्याला आपल्या ॲक्च्युअल डॉक्युमेंट एक्झिक्युशनच्या वेळेस लागतात. त्यामुळे इथे एकदा पेमेंट करून हे नंबर एकदा आपण घेतले की आपलं या वेबसाईटचं काम संपलेलं आहे. अशा प्रकारे आपण स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीज पे करू शकतो. धन्यवाद.